स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियानांतर्गत धरणगाव नगर परिषदेने विविध गटातील विद्यार्थी तसेच इच्छुक नागरिकांसाठी जल संवर्धन, माझी वसुंधरा, स्वच्छ शहर हरित शहर तसेच घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेला विविध वयोगटांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। चित्रकला स्पर्धेसाठी विविध वयोगटांमधून 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। या उत्स्फूर्त प्रतिसादातून मुलांमध्ये पर्यावरण संरक्षण व वसुंधरेबद्दल किती जागरूकता आहे हे प्रकर्षाने जाणून येते। या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे चित्रांचे प्रदर्शन नुकतेच धरणगाव नगरपालिकेच्या आवारात भरवण्यात आले आहे। दरम्यान सकाळी 11 वाजता शासकीय समन्वय समिती अध्यक्ष श्री गुलाबराव वाघ यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ हे होते। प्रसंगी धरणगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी हे सुट्टीवर जात असल्याने त्यांनी आपला पदभार उपनगराध्यक्षा सौ कल्पना विलास महाजन यांना सोपविला। प्रसंगी धरणगाव नगरपालिकेमध्ये पदभार समारंभ संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे होते। यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पीएम पाटील सर, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे भानुदास अप्पा विसावे, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, धानोरा सरपंच भगवान महाजन, राजेंद्र ठाकरे शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, वासुदेव चौधरी, सुरेखा विजय महाजन, उज्ज्वला नाना साळुंके, मंदा जितेंद्र धनगर यांच्यासह धरणगाव शहरातील सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले।